सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला भावळे, दुसऱ्या बाजूला भागेश आणि गोलंदाजी मार्क वरती रोहन नागोरीचे ओनर आदरणीय जगदीश भाई यांचे या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर लीग बिग बॅश 2023 च्या वतीनं आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिशय चांगली स्पर्धा आतापर्यंत चालू आणि या मॅच मधील या स्पर्धेमधील या तिसऱ्या ग्रुपकडे आपण वळतोय. ग्रुप सी, ग्रुप सी ची पहिली मॅच गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा वर्सेस कंगारू. एक संघ अर्नाळा मधून आला, एक संघ मनवेलपाडा मधून आला आणि ही स्पर्धा आहे मारंबळपाडामध्ये, मध्येच ही स्पर्धा आणि त्यामुळे कोणत्या कोणत्या संघाच्या बाजूने ही मॅच जिंकते झुकते यावरती नजर असणार आहे. पहिला चेंडू सिंगल साठी आलाय, दुसरा चेंडू या वेळेला वेगाने खेळण्याचा प्रयत्न पेकी केली गेली आहे, चेंडू अडवलाय बंबई याने, चेंडू गॅदर सुद्धा केला, लाऊन फील्ड आउटची केली गेली, चेंडू तिथे जोपर्यंत स्टंपला लागेल तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली आहे. मन बनवलं होतं, इरादा स्पष्ट केला होता चौकारला घालायचा आहे, परंतु फिल्डिंग तुषार किनी अतिशय चांगल्या प्रकारे फील केलं. जर का हॅट्रिक घेतली गेली जतीन पाटील यांच्याकडून, हॅट्रिक साठी 300 रुपयाचं बक्षीस इथे लगावण्यात आलेलं आहे. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर मध्ये, सिंगल डाव येताना पाहायला मिळते आणि इथे ही मॅच अतिशय महत्वाची असणार दोन्ही संघांसाठी. पहिल्या ग्रुपमध्ये आपण ज्या वेळेला मॅचेस पाहिलं दोन संघ क्वालिफाय होताना दिसले, प्लेयर्स आणि जीवदानी मौली फुलपाडा, यामुळेला लेगस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा, अतिरिक्त दाब येईल, बंटी तिथून बाजूला यायचंय, कोणी तिकडे थांबायचं नाहीये, तिथे नाही थांबायचंय, तिथे पण नाही जायचं, इकडे यायचं या साईडला. हा थँक्यू. यावेळेला बॅकफुट पंच काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर खेळून काढला, सिंगल दाब येते, एका दाबाने दापल पुढे जाते, सहा दाबा दापल करते, प्रत्येक चेंडूवरती एक दाब घेण्याचा मानस ही सुरुवात कंगारूच्या माध्यमातून आपल्याला दिसते. परंतु रोहन काय जबरदस्त गोलंदाजी केली, एक वाईट वगळता कोणत्या प्रकारे अतिरिक्त दाब दिलेला नाही, चौकार आलेला नाहीये आणि या मैदानावरती बिना चौकाराचं षटक हाताळणं म्हणजे तुमची बेस्ट अचीवमेंट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात दाबा दापलकरती टीम कंगारू या संघाच्या. नाणेफेकीचं कौल झाला, त्यावेळेला मनीष घरत तिथे टॉस जिंकले होते आणि मनीष घरतच्या मुखामधून येणारा एक एक शब्द सर्वांना आनंदित करतो, त्यांच्या चेहऱ्यावर ते हास्य आणत असतो आणि अनेक वेळा आपण पाहिलं आणि आज सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. श्री स्पोर्ट्स संघाचा संघनायक, विनंती आपण मंचावरती येऊन विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. श्री स्पोर्ट्स श्रीनिवास बंबैया गोलंदाजी मार्क वरती आलाय, पहिला चेंडू कोल्या टप्प्याचा, यावेळेला लाऊड अपील केली गेली आहे, नॉट आउटचा इशारा आहे, नॉट आउटचा इशारा, कुमार गावड पूर्णपणे अतिशय चांगला चेंडू हाताळला होता, भागेशला समजलेला नाहीये, बंबईया ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय त्या गोलंदाजीला पाहता थोडेसे चॅलेंजेस वाढतात कंगारूसाठी, परंतु इथून पुढे जात असताना चौकारांची आतिषबाजी अपेक्षित असणार. या बोला ड्राईव्ह केला ऑन साइडला, चेंडू फिल्डिंग, जतीन पाटील काय जबरदस्त फेकी आहे, या मैदानावरती इतक्या चपळ्याने चेंडू फेकू चेंडू अडवून फेकणं सोपं राहिलेलं नाही आणि ते अवघड काम इथे गुरुदत्ताचे सर्व खेळाडू करताना पाहायला मिळतात. भाऊ स्ट्राईक हिंडलाय, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा श्रीनिवास बंबैया, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, काय जबरदस्त फिल्डिंग,
वैभव पाटील तिथे होते, सिंगल टाइम होते आणि वैभव पाटील या गावाचे जावई आहेत, याचा अर्थ असा वैभव पाटीलला इथे परफॉर्म करणं नितांत गरजेचं आहे. डापलकती दावा जर आपण पाहिला तर दावात आठ नऊ दावात, माफ करा, तीन चेंडूचा खेळ झालाय, अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक, चिर शांत आहे. ऑन साईडला इन टू द गॅप, वेगवान मारा, चेंडू गेला सी मारेगा पार, चौकार, चार दावा. थँक्यू डीजे. चौकार आलाय, चार दाबा आलायत, अशा पल्लवीत झाले, दिशा मिळाली, निर्देशन मिळाले की हा सामना कोणत्या दिशेने जाणार आहे. मुंबईवरती केलेला आघात बागेशचा अखेरकार पेशन्सचा बाण फुटलाय आणि बाण फुटत असताना चार दाबा सुद्धा आलात. एक पर्टिक्युलर वेळ असते, त्या वेळेवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचे गिअर बदलावे लागतात, तुमची मानसिकता बदलावी लागते, तुमचा मनसुबा सर्व काही बदलावं लागतं. प्लीज प्रेक्षकांना विनंती, तिथे थांबू नका. यष्ट्रक्षरच्या मागे जे प्रेक्षक वर्ग आहेत ठिकाणी तिथून बाजूला व्हायचंय, जे बॅनर आहेत त्या बॅनरच्या पूर्णपणे या साईडला यायचंय, कोणी तिथे थांबायचं नाहीये. लाल टी शर्ट प्लीज. भागेश स्ट्राईक एंड वरती, मुंबई या गोलंदाजी बाक वरती, पुढील चेंडू मुंबई याचा, पाहुयात कशा प्रकारचा असणार. ऑन साईडला पुन्हा एकदा येस बंदुकीसी निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद, सीमा है का पार, चौकार. थँक यू डीजे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे, लगातार दोन चौकार, या चौकाराने पुढेपणे मॅचचं चित्र बदललं जात आहे. बागेश बॅक इन फॉर्म आणि बागेशचा फॉर्म अतिशय महत्वाचा आहे टीम कंगारूसाठी. बंबल्यावरती केलेलं आक्रमण थोडस त्रासदायक आहे गुरुदत्तासाठी, पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर नि वाईडचा इशारा, अतिरिक्त दाव, एक्स्ट्राच्या रूपाने रन्स येतोय. बंबल्यावरती दबाव वाढलाय, परंतु या मैदानावरती अनेक गोलंदाजांच्या परफॉर्मन्स वरती खूप मोठा फरक पडलाय आणि त्याचं जे चित्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, चेंडू अडून फिल्डिंग होत नाही, फेकी झालेली नाहीये, चांगली फिल्डिंग, एक धाव, षटकाचा खेळ संपतोय, दोन एकोणीस धावा, धापलकती टीम कंगारू. या गावांमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आदरणीय रंजनदत्त पाटील, खूप चांगलं योगदान, क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो त्याच्या जोडीने सदानंद पाटील, म्हणजे ती जोडी सातत्याने आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांची ती पाठरखण प्रत्येक आयोजकांची होते, त्यांच्या माध्यमातून ती खरोखरच अभिमानास्पद असते. आणि आज मारंबळपाड्यामधील ही स्पर्धा आणि जे त्यांच्या गावामधील आणि हे गाणं सुद्धा तेच दर्शवतंय आपल्याला, एक घरपणमोला व्यक्तिमत्व, एक डॅशिंग आणि कर्तृत्ववान माजी नगरसेवक आदरणीय रंजनदादा पाटील, त्याचबरोबर भाऊजदादा पाटील, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मानधनाची जर्सी इथे स्पॉन्सर्ड केली गेलेली आहे, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं स्पर्धेसाठी. दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणीस धावा धावपळकावरती आहेत, अजूनही बारा चेंडूचा खेळ होणं शिल्लक आहे. पहिली इनिंग मार्गस्थ गुरुदत्त मनवेलपाडा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कंगारू, एक जुनं नाव आहे, दोन्ही संघांचा खूप मोठा इतिहास आहे, दोन्ही संघांचा जर काही अंडरआर्म क्रिकेटची सेवा जर पाहिली तर खूप वर्षापासून करत आलेल्यात. कंगारूचा संघ मध्यंतरी बंद होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आगेकूच करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मनवेलपाडाचा जर विचार करायचा झाला तर इकरा प्रीमियर लीग, एक लाखाचं बक्षीस कमावणारे टीम आणि त्यानंतर या हंगामामध्ये अतिशय चांगला फॉर्म त्याचा आपण पाहिला. दडबाला मनीष घरत गोलंदाजी मार्क वरती येतोय, एक असा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती ज्याच्या नावे अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये एक मोठा विक्रम आहे, पाच चेंडू पाच विकेटचा.
विकेट हॅट्रिकला 300 रुपये जतीन पाटील यांच्याकडून इथे लगावण्यात आलेला आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल दाब येताना पाहायला मिळतो. अजून एक जमीची बाजू, ज्यावेळेला संघ आतमध्ये खेळण्यासाठी जातो त्यावेळेला हर्षित गडद आपोआप नावं सांगण्यासाठी मंचावरती उपस्थित राहतात. ही सुद्धा एक जमीची बाजू आहे, पार्ट ऑफ डिसिप्लिन. या वेळेला चेंडू लागला शरीराला आणि त्यामुळे येतो डॉट बॉल. एक विकेटला 200 रुपये जतीन पाटील यांच्याकडून आहेत. गुरुदत्त मनवेलपाडा या संघासाठी. हा चेंडू निर्धाव आलाय, मनीषने चांगला कमबॅक केलाय, भाऊला समजेनासा झाला होता. डॉट बॉल, पुढील चेंडू. या वेळेला यष्टा उद्ध्वस्त, मनीष गरत अफुलातून ऑफ ब्रेक, विकेट तपतन गडी बात, भाऊ बॅक टू दिली पॅटगॉन. थँक्यू डीजे. कंगारू म्हटलं की सुभाष गरत यांचं नाव सगळ्यांच्या ओठावरती येतं. वन ऑफ द ग्रेट अँड मॅग्निफिसंट प्लेअर असं पवेलन मधून आपल्या खेळाडूंना गाईड करतात. नवीन फलंदाज दीप मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि दीप वरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे या वेळेला या धापलकला पुढे नेण्याची. मनीष गरत अतिशय चांगली गोलंदाजी. विजय रामचंद्र पाटील हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी लगावत आहेत. विजय रामचंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाच बक्षीस हॅट्रिकसाठी असणार आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकांमधील. एका बाजूला आहे मनीष गरत, त्याच्यासमोर बागेश, सिंगलने स्ट्राईक रोटेट. धावा धापलकावरती आहेत 22 आफ्टर डन 3 ओव्हर्स. तर गोलंदाजी मार्क वरती यावेळेला होते जतीन पाटील. पहिल्या 2-3 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर मागील षटक अतिशय चांगला आणि इकॉनॉमिकल राहिले. 3 धावा आणि 1 गडी बाद केलाय जतीन पाटील. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली झाली, फेकी सुद्धा केली आहे. एकदा धावण पूर्ण केली जाते, पहा चित्याच्या चपळ्याने फिल्डिंग केली जाते, फेकी सुद्धा केली जाते, परंतु कंगारू संघ त्याच ताकदीने बॅटिंग सुद्धा करताना पाहायला मिळतो. धापलकर धाबा 23-5 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे प्रहार मॅचला एक वेगळा घुमाव देतील आणि तो घुमाव अतिशय निर्णायक असणार आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडायला गेला, धावची संधी, गडी बात. काय जबरदस्त पैकी, काय जबरदस्त गॅदर केलंय. दीप माघारी परत गॉन. थँक्यू डीजे. 23 धाबा धापलकावरती आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर 2 झालाय, 4 चेंडूचा अजून खेळणे शिल्लक आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, पुन्हा एकदा गडी बाद. बागे सुद्धा माघारी परततोय, गॉन.
27 धावा टापलकावरती आहेत. अजून शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. मॅच मध्ये काहीतरी पलटवार आणि चित्र दिसत आहेत. करण यावेळेला स्ट्राईक इन वरती आहे आणि करण वरती खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. इथे येणारा एखादा मोठा फटका मॅच मध्ये घुमाव आणेल, बदलाव आणेल आणि तो बदलाव पाहायला मिळेल का यावरती नजर असणार आहे. आमच्याला खेळायचा तो चेंडू अडवला गेला यष्टरक्षाच्या माध्यमातून. फक्त 27 धावांवरती समाधान मानावं लागलं आणि 28 टार्गेट ठेवलं गेलं टीम गुरु दत्त मनेलपाडा या संघासमोर कंगारूच्या माध्यमातून. थँक्यू. आयुक वीरा नारंगी संघाचा संघनायक आणि आशिष इलेव्हन संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या. आयुक वीरा नारंगी आणि आशिष इलेव्हन संघाचा संघनायक, आपण टॉस साठी यायचंय. तर नागरी मिल्कचे सर्वेसर्वे आदरणीय जगदीश भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. चला दोन्ही कॅप्टन या. आयुक वीरा नारंगी संघाचा संघनायक आणि आशिष इलेव्हन. तर मनीष भरत यांच्या गुगल पे वरती 200 रुपये जतीन पाटील यांच्याकडून जमा झालेले आहेत विकेट बद्दल. स्वाविक वीरा नारंगी संघाचा संघनायक आणि आशिष इलेव्हन. चला लवकर या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. चला आयुक वीरा नारंगी कर्णधार आपण या. आशिष इलेव्हनचा कर्णधार आलेला आहे. तर नागोर मिल्कचे आदरणीय जगदीश भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॅमेरामॅन टॉस कव्हर करायचा. थँक्यू जगदीश भाई, आपणास विनंती आपण असं नसतायचं. थँक्यू आम्हाला जोडल्याबद्दल आणि त्याबद्दल. टॉस जिंकलाय आशिष इलेव्हनने. निर्णय काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग कसं वाटतं उताल? नाणेफेकीचा कौल जिंकला आशिष इलेव्हनने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय आयुक वीरा नारंगी या संघाला. अतिशय क्रुशल आणि महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी, कारण ज्यावेळेला बिग बॅश फॉर्मॅट मध्ये आपण मॅच बघतो त्यावेळेला पहिला विजय खूप महत्वाचा असतो. त्याचं कारण असं पॉझिटिव्ह अप्रोचने सर्व खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असतात आणि तो त्यांचा दिवस त्या दिवसाची सुरुवात चांगली होत असते. अनेक गोष्टी सकारात्मक घडायला सुरुवात होते आणि म्हणूनच तो विजय महत्वाचा असतो आणि म्हणूनच हा विजय मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल करतील. विशाल गोलंदाजी मार्क वरती 28 पाठलाग करत असताना विशालच्या पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत चार चेंड मध्ये 4 धावा येताना पाहायला मिळतात. स्ट्राइक इनवरती सुशांत पाटील आहे. विशालचा हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय.
जबरदस्त फिल्डिंग इथे चेंडू ज्या द्वेषाने ज्या त्वेषाने अडकलाय त्या त्वेषाला पाहता या मॅच मध्ये पूर्णपणे जान झोकण्याचा प्रयत्न कंगारूच्या माध्यमातून आणि फिल्डिंग ही सर्वाधिक मोठी बाजू आहे. चौकरला 100 रुपये जतीन पाटील यांच्याकडून यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला अडवलंय सुद्धा काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती गुरुदत्त मनवेलपाडा हे धावफलक आहे. प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी 500 रुपये जतीन पाटील मारंबपाडा यांच्याकडून गुरुदत्त क्रिकेट क्लबसाठी बक्षिसांचा वर्षा येतो होतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती मोहन विजय रामचंद्र पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये इथे लगाडण्यात आलेले आहेत. दोन्ही बाजूने बोली मोठ्या प्रमाणात लावली गेली आणि त्यामुळे अशा बक्षिसांचा मानकरी कोण होणार आहे यावरती नजर असणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. आशिष इलेव्हनने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आई एकविरा नारंगी या संघाला आमंत्रित केलंय. अतिशय चांगली लढत ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सिंगलसाठी. एकच धाव हा बॅकफुट पंच होता. एकापेक्षा जास्त काही नाही. संकट थोडी वाढत आहेत कारण चौकार ज्या प्रमाणामध्ये येणं अपेक्षित होते ते चौकार आलेले नाही आहेत आणि एक एक धाव हे धापलकर बडा देताना पाहायला मिळतं. लेग स्टंपच्या बाहेर इसी की उम्मीद थी और वो गेंद आती हुई व्हाईटच्या दिशेने एक धाव येते. मोहन या वेळेला समोरच्या संघाने खेळायचो. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ये अनोखी पेशकश है. ये मॅच मे घुमाव लाने वाली पेशकश है. टाया आपोआप वाजतायत याचाच अर्थ असा तुमचं कार्य हे अपेक्षित पलीकडे अनबिलिव्हेबल आहे. काय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. एखाद्या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी किती लेवल पर्यंत प्रयत्न करावे लागतात त्याचं जिवंत उदाहरण पेश केलं गेलंय ज्यावेळेला कंगारूच्या माध्यमातून. जतीन पाटील स्ट्राइक एंड वरती आला. 2 चेंडूचा खेळ झाला. दापलकत दाबायत. 8 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये येता येता राहिलाय. सागर कडून होती चूक. ये कॅच नाही ये मॅच की बाजी लगाई हुई है. कारण जतीन पाटील सारख्या खेळाडूचा झेल सोडणं तितकस चांगलं नसणार आहे. तीन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. जरी कॅच सुटला असला तरी सुद्धा फिल्डिंगला सुद्धा 100% मार्क्स देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं हा चेंडू सीमारेखा पार 4 धावांच्या दिशेने सुद्धा जाऊ शकला असता. मोहन समोरच्या टीम या वेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. धावकीची संधी इथे मिस होतीये. दोन चान्स मिस झालेत. एकच धाव मिळतोय. एकच धाव ज्या अनुषंगाने फिल्डिंग आपल्याला गुरुदत्तची पाहायला मिळाली होती त्याच प्रकारची फिल्डिंग कंगारू सुद्धा करते. आतापर्यंत 10 चेंडू आता 10 चेंडूंमध्ये 10 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 28 पाठलाग करायचा आहे. इथून येणारे 2 चेंडू अतिशय निर्णायक आणि महत्वाचे असतील कारण इथून मोठा प्रहार जर नाही आला संकट वाढणार आहेत. या वेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू गेलाय सरळ सीमारे खप्पार. येते खणखणीत दणदणीत शानदार चौकार. 4 धावा. चौकार आलाय. 100 रुपयाचा मानकरी सुद्धा सुशांत या ठिकाणी ठेवतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 14 धावा धापलकावरती आहेत. 14 रन्स शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. मोहन याने आतापर्यंत जे 4 चेंडू हाताळले एक वाईट चेंडू पण आमंत्रित धाव एक चौकार तब्बल त्या 5 धावा आणि त्यानंतर बॅटच्या सहाय्याने काढला गेला 4 म्हणजे तब्बल 9 धावा आतापर्यंत खर्ची केला. शेवटच्याने अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि त्या चेंडूवरती पाहूयात किती धावा वसुलल्या जातात. आई भवानी मारंबपाडा प्रीमियर लीग बिग बॅश 2023 आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर अजून एक वाईट. दबाव दबाव आणि दबाव दबावामध्ये अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात. आता हा दबाव इथे खूप मोठी भूमिका बजावते. यावेळेला
इनसाइड आउट बाउंड्री लाइन च्या वरून सीधा चेंडू पार झालाय. विकेट बटन गडी बाद सुशांत पाटील बैक टू द डिपार्ट गॉन. दोन षटका खेल संपला. 15 धाबा धावपळकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूने 13 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12-13 मॅच इक्वेशन 12-13 म्हणजे एक धाव वरती आहे. करण गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि करण कशा प्रकारची बॉलिंग करतो यावरती नजर असणार आहे. कारण ही मॅच जिंकण्यासाठी इथे विकेट इथे डॉट बॉल या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु दुसऱ्यांकडून काय गरजेचं आहे इथे या मैदानावरती जर का खेळपट्टी आणि आउटफील्डचा विचार करायचा झाला तर या इक्वेशनला भेदणं किंवा पार करणं तितकं अवघड नाही आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं कस इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा लागणार आहे. काय इथे या शक्यप्राय मॅचला जिंकलं जाईल का यावरती नजर असणार आहे. पहिला सामना पाहिला होता त्यावेळेला असं वाटलं होतं की फक्त त्यावेळेची ती झलक असणार आहे. परंतु एकामागोमाग एक मॅचेस होत गेला आणि ते धावपळक चुकून नव्हतं आलं. त्या प्रकारचं धावपलक या मैदानावरती पॉसिबल आहे असं सर्व संघाने दाखवलं. यामुळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेला. धावची संधी मिस झाली कि काय झालं. यस पंचाने रिव्ह घेतला गेलाय स्वतःचा रिव्ह गंभीर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस नॉट आउट चा सिग्नल आहे. आणि इथे थर्ड अंपायर सुद्धा चेक केला जाईल की नक्की काय घडलं. चेंडूने स्टंपला स्पर्श केलाय की नाही समजणे वाली बात आहे. जतीन पाटीलची विकेट आहे. प्राइजलेस विकेट आहे. आणि खऱ्या अर्थानं या विकेट वरती खूप काही निर्भर असणार आहे. सुशांत पाटीलची बाद झाले त्यानंतर जतीन पाटीलची जर का इथून विकेट येते तर थोडीशे संकट वाढू शकतात. तुषार कॅनेरची जबाबदारी वाढेल. परंतु इथून जर का विकेट नाही आली तर पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन मध्ये. हा विकेट त्या मोड मध्ये ज्या विकेट मध्ये गौरव पाटकर धावचिच्चरपणे बाद झाले होते सायबा आणि साईचर मधल्या मॅच मध्ये. इथे निर्णय कोणाच्या बाजूने जातोय. येस नॉट आउट चा इशारा आलाय. कोणत्याही प्रकारचा चेंडू बॉलचा संपर्क नाही. नॉट आउट चा इशारा आणि एकदा धापलकामध्ये आढळताना दिसणार आहे. सोळा धाबा धापलकावरती. ही मॅच कोणाच्या बाजूने जाईल कशा प्रकारे जाईल किंवा कोणता संघ जिंकेल हा नंतरचा प्रश्न राहिला. परंतु या मॅच साठी ज्या प्रकारे दोन्ही संघ झगडत आहेत ही पाहण्यासारखी बाब आहे. या मैदानावरती बॉल टोरांच्या वरती असणाऱ्या एखाद्या चौकाराची मॅच तितकीशी अवघड नाही आहे. परंतु ती मॅच अवघड करण्यासाठी भाग पाडलं गेलं कंगारूच्या माध्यमातून. ही जमेची बाजू आहे. तशा देण्याचा प्रयत्न लेग ब्रेक होता. चेंडू अडवला गेला. एकदा धावून पूर्ण केली जाते. तुषार किनी जतीन पाटील सुशांत पाटील ही टॉप ऑर्डर आहे गुरुदत्तची. आणि या खेळाडूंनी कधीही खालच्यांवरती दबाव येऊ दिलेला नाहीये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. इथे सुद्धा तीच अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे. ज्यावेळेला जतीन फ्लाइटेड डिलिव्हरी होती इनसाइड डाउट होणार चेंडू होता. मोठा प्रहार लगावला असता तर कदाचित चेंडू बाहेर गेला असता हे माहित होतं. म्हणून शेवटच्या क्षणाला इरादा बदललाय मानसिकता बदलली आहे. फक्त एका दाबीसाठी हा चेंडू खेळून काढला गेलाय. दोन्ही संघ विनिंग मोमेंटम घेऊन आलेले आहेत. पारितोषिकाचे मानकरी ठरलेत मागील काही स्पर्धांमध्ये. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा त्यांची जो मोमेंटम आहे तो इथे पुन्हा पाहायला लागताना दिसतो. एका बाजूला आहे कंगारू जो अर्णावरून बिलॉंग करतोय संघ. तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त जो मनवेल पाड्यावरून बिलॉंग करतोय. करण समोर जतीन दिशा देण्याचा प्रयत्न. दोन साईडला चेंडू फील्ड केला गेला. सिंगल धाव धावून पूर्ण केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 5 धाबा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये खर्च केलात. 20 धाबा धावपळकावरती 7-8 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. कुणालाही वाटलं नव्हतं की अशा प्रकारच्या इक्वेशन मध्ये या मॅचला पाहायला मिळेल. कारण जतीन पाटीलचा स्वाभाविक खेळ सुशांत पाटीलचा स्वाभाविक खेळ त्याला पाहता इथे 28 धावांसाठी जागण तितकंच. यावेळेला जागावून खेळण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन गडी बाद तुषार किणी बॅक टू द रिपार्ट गॉन. I'm not saying.
थैंक यू डीजे। शेवटचे सहा चेंडू आणि आठ धावांची गरज, सहा मध्ये आठ या सामन्याला पडली मोठी गाठ आणि गाठ सोडवणार आहे तो मॅच जिंकणार आहे। पाहणार आहे 1760 हे सुद्धा लॉजिक जुळतंय। चला फिल्डिंग लावून घ्यायचे, सहा चेंडू आठ धावांची गरज आहे आणि रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। जतीन पाटील आतापर्यंत जतीनला कोणत्याही प्रकारे मोठा फटका एक्झिक्यूट करू दिलेला नाहीये, ही समयची बाजू आहे कंगारूसाठी, कारण जतीन सारख्या आक्रमक खेळाडूसाठी हे मैदान पूर्णपणे पोषक आहे आणि या पोषक वातावरणामध्ये धावा न येणं ही सर्वाधिक मोठी खंतीची बाब आहे। भागेश गोलंदाजी माग फिरती आहे, स्ट्रायकिंग वरती जतीन पाटील 20 धावा धापलकावरती आहेत। भागेश वरती खूप मोठी मदार असणार आहे, भागेशने पहिल्या इनिंगला सुद्धा टर्न केलं होतं दोन चौकार लगावून। आता इथे गोलंदाजी हातात असताना पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, हा दबाव आहे, हे प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये अनेक गोष्टींची उलाढाल होताना आपण पाहत असतो। अनेक खेळाडूंना या प्रेशर मध्ये आपण अपयशी बघत असतो, अनेक खेळाडूंना या प्रेशर मधून आपल्याला मॅच मधून बाहेर जाताना आपण बघतो, अनेक संघाना प्रेशर मधून बाहेर जाताना आपण पाहिलंय आणि म्हणूनच यावेळेला पेशन्स तुमच्या खूप डकस लागणार। मोठा फटका मारायचा प्रेम, चेंडू गेलाय इन टू द गॅप, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ मॅग्निफिसेंट अँड मच नीडेड फोर्स, चौकार। थँक्यू डीजे। पाच चेंडू आणि तीन धावांची गरज आहे, पाच मध्ये तीन, कंगारूसाठी टेन्शन वाढलंय कारण जतीन पाटील जो आतापर्यंत शांत होता त्याने त्या कोंडीला फोडलं गेलंय। प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये जतीन पाटील मारंबल पाडा यांच्याकडून इथे लगावण्यात आलंय आणि चौकारांची हॅट्रिक मारण्यासाठी तितक्या धावा नाही आहेत, त्यामुळे ते पारितोषिक तितकंसं कामच नसणार आहे, परंतु हॅट्रिकसाठी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे, त्याची सुद्धा चर्चा होणार आहे। भागेश, भागेश समोर जतीन, ड्राइव्ह गेलाय, चेंडू गेलाय गॅप मधून पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, चार धावा, सामना संपलाय, सामना जिंकलाय गुरुदत्त मनोहरपाडाने, हार्ड लक टीम कंगारू, परंतु जो झुजबी खेळ आपण दाखवला तो अतिशय शानदार होता, दमदार होता, जानदार होता आणि त्या झुजबी खेळाबद्दल आपलं मन भरून तोंड भरून कौतुक, हार्ड लक। आशिष इलेव्हन आणि आयकवीरा नारंगी बोथ ऑफ टीम, चला आपण आपापल्या पोझिशन्स घ्या। आशिष इलेव्हनने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंगसाठी आयकवीरा नारंगी संघाला आमंत्रित केलं, अजून एक बिग बॅटल आणि दोन संघांमधील चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या चुरशीमध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे यावरती सुद्धा सर्व